शिंदे गटातील वातावरण अधिकच तापत चालले असं दिसते, कारण खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पीए खतगावकर यांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याचं कळतंय। रविवारी वर्षा बंगल्यावर नाव आणि चिन्हावर बैठक झाली, नंतर मंत्र्यांच्या कामाचा आढावाही घेण्यात आला। माझं काम का केलं नाही म्हणत सत्तार आणि खतगावकरांमध्ये वाद झाला। या दरम्यान सत्तार यांनी शिवीगाळ सुरू केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली, त्यानंतर सत्तार तिथून निघून गेल्याचंही समजतंय। सत्तारांच्या वागण्यावर शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेसोबतच बंड केल्यामुळे शिंदे गटाच्या काही नेत्यांची वक्तव्य असो किंवा अधिकाऱ्यांना मारहाण करणं असो, यामुळे शिंदे आणि फडणवीसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। यामध्ये आता कॅबिनेट मंत्री यांच्याकडून जर मुख्यमंत्र्यांच्या पेनात शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गेलेली असली तर मग काय, हा प्रश्न उपस्थित होतोय। धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे। 40 डोक्याच्या रावणांनी धनुष्यबाण गोठवला अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे। भाजप शिंदे गटाचा वापर करून घेत आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे। चाळीस डोक्याच्या रावणाने प्रभू श्री रामचंद्राचं धनुष्यबाणही गोठवलं, ह्याच्यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे। मला दुःख त्याचं होतंय, राग तर आलेलंच आहे पण दुःख त्याचंच होतंय की ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे, त्या आईच्या काळजात म्हणजे कट्यार काळजात घुसली, हे जे काही नाटक आणि मध्ये चित्रपट येऊन गेला यांनी कट्यार आपल्या आईच्याच काळजात घुसवलेली आहे। आज जे बोंबलत आहेत की तुम्ही काँग्रेससोबत गेल्यामुळे हिंदुत्व सोडलं, तेव्हा तर काँग्रेस आणि आपला काही संबंध नव्हता, पण काँग्रेसने कधी शिवसेनेवरती बंदी घालण्याचा विचार नव्हता केला। आज तुम्ही ज्यांच्यासोबत गेलेला आहात, तुमचा हेतू आता स्पष्ट झालेला आहे, तो हेतू शिवसेना संपवण्याचा आहे। मग जे काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करता आहात,